अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ रविवारी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीनं संपूर्ण अलिबाग तालुका पिंजून काढला. यावेळी आमदार दळवी देखील या रॅली सहभागी झाले होते. सांबरी इथून प्रारंभ झालेल्या या रॅलीत भगवे झेंडे घेऊन शेकडो बाईकस्वार सहभागी झाले. सांबरीहून हेमनगर, कोयनाड, तिनविरा, कोयनाड, शहापूर ते पुढे अलिबाग करून रेवदंडा या मार्गावरून ही रॅली निघाली. यावेळी ठिकठिकाणी या रॅलीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. शिवसेना कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे पाहायला मिळाले. शिवसेनेची ही रॅली शहापूर इथे आली असता अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांची देखील रॅली समोर आली. यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेते हर्षल पाटील, भाजप नेते अॅडव्होकेट महेश मोहिते, शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी, दीपक रानवडे, उपसरपंच अभिराज दळवी, अदिती दळवी, रसिका केणी, वेशवी सरपंच गणेश गावडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. खरं तर नियोजितबद्ध कार्यक्रम आमच्या आदरणीय जिल्हा प्रभूंनी केला आहे. शेवटच्या उत्तरार्धामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग निश्चित आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ जिथून सुरू होतो ते कुडूसपासून आज रॅलीला सुरू झाली. मग शहापूर धरणमार्गे आता आम्ही या ठिकाणी जेवायला आलो. आमचे लालचंद मित्र आहेत, त्यांनी आम्हाला सकाळ केल्या मदतीमध्ये. इथून रेवस मार्गे पुन्हा चोंडी मार्गे आपण त्या ठिकाणी रॅली घेऊन जाणार. खूप छान प्रतिसाद आहे. जे गेले 5 वर्ष लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली 2019 ते 2024 किंवा 2014 ते त्यानंतर देखील लोक माझ्या बरोबरती आहेत, मी लोकांच्या संघात आहे असं एकंदर खूप छान तरी वातावरण आहे. आणि मलाही असं वाटत नाही सगळ्या गोष्टींना खूप छान प्रतिसाद आहे. जे केले काम त्या कामा स्वरूपात लोक माझ्या बरोबर आहेत. आज बघितलं हजारोच्या संख्येने आज रॅलीमध्ये लोक सामील झालेत आणि ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि प्रमुख नेते मंडळी आज मला दिसत आहेत, त्याच्यामुळे मतामध्ये परिवर्तन होत असताना जो अपेक्षित लिडा तो निश्चित मला मिळेल असं मला वाटतं. जिल्हा परिषद आणि शहापूर जिल्हा परिषद म्हणजे अलिबाग तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने एक जोमाने सकाळी 9:30 रॅलीला सुरुवात झाली आणि तिथून जी रॅली आम्ही सांबरी मार्गे कुडूस मार्गे रॅली निघाली ती पूर्ण शहाबाद पेजारी पोयनाड मार्गे शहापूर मार्गे आता आम्ही हाशिवऱ्याच्या दिशेने जात आहोत. सर्व लोकांचा म्हणजे प्रामुख्याने महिला भगिनींचा प्रतिसाद चांगला आहे. कारण एकनाथजी शिंदे साहेब यांच्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सक्सेस झाल्यानंतर आज महिलांचा ह्या रॅलीमध्ये प्रतिसाद चांगला आहे. प्रत्येक गावोगावी उमेदवारांचं थांबवून गावात बोलवून ज्या आरती रूपाने जे स्वागत केले जातोय आणि सगळ्याच युवा असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या प्रत्येक या खारेपाटामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे स्वागत होतोय. एक तर असं आहे की मागच्या वेळी आम्ही एकत्रितपणाने लढलो त्यावेळेस महेंद्र दळवी यांना यांच्या पाठीमागे विकासाची पार्श्वभूमी नव्हती. त्याच्यामुळे आत्ताचा झालेला परिणाम महायुती म्हणून असलेलं सरकार 2.5 वर्षात झालेलं काम लाडकी बहीण सारखी खूप महत्वपूर्ण योजना या सगळ्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर अतिशय उत्तम पद्धतीचा प्रतिसाद आहे. आणि मला विश्वास आहे की मागच्या तुलनेमध्ये 50 ते 60 हजाराचा लीड हा निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मिळेल आणि अतिशय दैदिप्यमान असा यश हे महेंद्र दळवी साहेब यांना मिळेल. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राइब बटणवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज.